मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एड फर्स्ट इयरला जे सेकंड सेमिस्टर आहेत त्या सेकंड सेमिस्टरमध्ये जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज हा विषय आहे त्या विषयाचं सॅम्पल पेपर कसा असणार आहे ते आज आपण पाहूया मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज बी एड सेकंड सेमिस्टर एस आर टी एम युनिव्हर्सिटी नांदेड तर ह्या वर्षीचा जो पेपर आहे तो थेरी पेपर असणार आहे पंच्याहत्तर मार्काचा आणि टाईम ड्युरेशन असणार आहे थ्री अवर्स तर या ठिकाणी तुम्हाला ही सर्व माहिती दिलेली आहे टाइम ड्युरेशन दिलेलं आहे मॅक्झिमम मार्क्स पंच्याहत्तर आहेत तर प शंभर मार्काचा हा पेपर आहे पंचवीस मार्क प्रॅक्टिकलला आहेत पंच्याहत्तर मार्क थेरीला आहे तर याचा एक पेपर या अगोदर मी त्या ठिकाणी अपलोड केला होता हा दुसरा पेपर मी या ठिकाणी अपलोड करीत आहे या पेपरमध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या असतात त्या सूचना नीट वाचल्या पाहिजेत नोट बी क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी फ्रॉम द क्वेश्चन नंबर टू टू फोर एनी टू फ्रॉम क्वेश्चन नंबर फायू टू सेवन एनी टू तर याचा अर्थ पहिला प्रश्न अनिवार्य आहे आणि दोन ते चारमधून कोणतेही दोन आणि पाच ते सातमधून कोणतेही दोन तुम्हाला सोडवायचे आहेत असे एकूण पाच प्रश्न सोडवायचे आहेत मराठीमध्ये सुद्धा सूचना दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक एक अनिवार्य प्रश्न क्रमांक दोन ते चारपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा आणि तिसरी सूचना अशी आहे की प्रश्न क्रमांक पाच ते सातपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा तर पाच प्रश्न प्रत्येक पंधरा मार्काचा एक असणारे तर पहिला प्रश्न जो असणारे तो शॉर्ट टिपा शॉर्ट नोट्स आणि त्याला पंधरा मार्क आहेत त्याच्यामध्ये पाच टिपा पाच शॉर्ट नोट्स विचारले जातील त्याच्यातल्या कोणत्याही चार आणि फोर आपल्याला लिहायच्या आहेत पहा प्रश्न इंग्लिश व्हर्शनमध्ये आणि मराठी व्हर्शनमध्ये दोन्हीमध्ये दिलेला असतो पहिला प्रश्न असा आहे क्वेश्चन नंबर वन जो की कंपल्सरी आहे अनिवार्य आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन फोर ऑफ द फॉलोइंग फिफ्टीन मार्क्स म्हणजे एका टिपेला सव्वा तीन मार्क थ्री पॉईंट टू फाईव्ह मार्क्स त्या ठिकाणी आहेत तर आता पहिली टिप काय ती बघा कन्सेप्ट ऑफ जेंडर दुसरी सेक्शुअल हॅरेसमेंट इन स्कूल तिसरी नेचर ऑफ विडोहूड चौथी लॉ रिलेटेड टू वुमेन रीमॅरेज पाचवी लीगल एस्पेक्ट्स रिलेटेड टू पी एन डी टी पी एन डी टीचा लॉंग फॉर्म इथे दिलेला कंसात प्री नॉटल डायग्नॉस्टिक टेक्निक्स तर अशा प्रकारे या पाच टिपांपैकी कोणत्याही चार तुम्हाला त्या टिपा लिहायच्या आहेत मराठीमध्ये वर्शन दिलेले पहा त्या दिलेल्या खालीलपैकी कोणत्याही चारवर थोडक्यात टिपा लिहा पंधरा मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे पहिली टिप आहे लिंगभाव संकल्पना दुसरी आहे शाळेतील लैंगिक गैरवर्तन तिसरी आहे घटस्फोट समस्येचे स्वरूप पाचवी चौथी आहे महिलांसाठी पुनर्विवाह कायदा आणि पाचवी आहे प्रसवपूर्व निदान कायद्यातील तरतुदी तर पाचपैकी कोणत्याही चार टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत प्रत्येक टिपेला सव्वा तीन मार्क आहेत प्रत्येक टिप ही दीड ते दोन पेजेस सॉरी uh, साधारणपणे एक ते दीड पेजेस त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे एक ते दीड पेजेस प्रत्येक टीप असली पाहिजे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर टू जो काही एसे टाइप टाईप प्रश्न आहे तो निबंधवाचा प्रश्न कसा आहे पहा पंधरा मार्कासाठीचा आहे दुसरा प्रश्न एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पॅट्रियारची अँड मॅट्रियारची अँड डिफरन्स बिटवीन देम पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे मराठीमध्ये पितृसत्ताक व मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची संकल्पना स्पष्ट करून त्यातील फरक स्पष्ट करा तर या ठिकाणी प्रश्नामध्ये उपप्रश्न पितृसत्ताक संकल्पना मातृसत्ता कुटुंब पद्धतीची संकल्पना ह्या संकल्पना स्पष्ट केल्यानंतर त्याच्यातला फरक तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचा आहे पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे आणि हा कमीत कमी दोन ते तीन पेजेस लिहिणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न हाऊ विल बी टेकन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ जेंडर सेफ्टी फॉर चिल्ड्रन बाय द स्कूल डिस्कस इट पंधरा मार्कासाठीचा आहे लैंगिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेद्वारे मुलांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील त्याची चर्चा करा तर हा सुद्धा पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे आणि चौथा जो क्वेश्चन आहे तो असा आहे राईट डाउन द प्रोविजन्स फॉर वुमेन इन in इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेत महिलांसाठी असणाऱ्या तरतुदी लिहा पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे पण तुम्हाला अट अशी आहे की दुसरा तिसरा चौथा याच्यामधून कोणतेही दोन प्रश्न सोडवायचेत दुसरा तिसरा सोडवा किंवा तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा तुम्हाला जे सोपे प्रश्न वाटतील आणि तुम्हाला लिहिता येतील त्याच्यावर भरपूर तुमचा अभ्यास झालेला आहे असे कोणतेही दोन प्रश्न दोन तीन चार या प्रश्नामधून सोडवायचे त्याच्यानंतर पाचवा सहावा सातवा हा जो गट आहे त्याच्यामध्ये पाचवा कोणता प्रश्न ते पाहूया एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ जेंडर सेक्शुअलिटी अँड डेव्हलपमेंट विथ एक्झाम्पल्स लिंग लैंगिकता व विकास या संकल्पना सुधारण स्पष्ट करा पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर सहावा क्वेश्चन त्या ठिकाणी आलेलं आहे पहा एक्सप्लेन द रिझन्स ऑफ बिहाइंड गर्ल्स एनरोलमेंट इन स्कूल मुलींची शाळेतील पटनोंदणी कमी असण्यामागची कारणे त्या ठिकाणी स्पष्ट करा आता इथे एक्सप्लेन द रिझन्स ऑफ बिहाइंड गर्ल्स एनरोलमेंट तर लेस एनरोलमेंट पाहिजे इथे लेस एनरोलमेंट इन स्कूल तर इथे लेस शब्द त्या ठिकाणी पाहिजे होता लेस शब्द प्रश्नपत्रिकेतही चुका असू शकतात एक्सप्लेन द रिझन्स ऑफ बिहाइंड गर्ल्स लेस एनरोलमेंट इन स्कूल मुलींची शाळेतील पटनोंदणी कमी असण्यामागची कारणे स्पष्ट करा पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर सातवा प्रश्न एक्सप्लेन द जेंडर रोल्स इन सोसायटी थ्रू कास्ट अँड मीडिया पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे समाजातील लिंगभाव भूमिका जात व प्रसार माध्यमातून स्पष्ट करा तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या पाचव्या सहाव्या सत्व्यामधून दोनच कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे पाचवा सहावा सहावा सत्वा किंवा पाचवा सत्वा तर असे एकूण पाच प्रश्न तुम्हाला सोडवायचे जे पंच्याहत्तर मार्कासाठी असतात त्याच्यामध्ये बाकीचे निबंध वज आहेत आणि शॉर्ट टिपा त्या ठिकाणी पाच दिलेल्या चार त्याच्यातल्या शॉर्ट टिपा लिहायच्या आहेत तर थेरी पेपर लिहिताना पहिल्यांदा अक्षर सुवाचचे पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या वैचारिकता दिसली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की तुमची मतं तुमचं जे अभ्यास त्याच्यातून दिसणं गरजेचं आहे आणि सखोल अभ्यास असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल प्रश्नाची सुरुवात प्रस्तावनेने करायची आणि शेवट समारोपानं करायचा मध्ये काही मुद्दे त्या ठिकाणी ठळक मुद्दे असतील ते लिहायचे आणि प्रत्येक मुद्द्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यासमोर करायचं आणि अक्षर सुवाच्य शुद्ध त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ज्यांचं इंग्लिशवर प्रभुत्व आहे त्यांनी इंग्लिश व्हर्शनमध्ये सोडवा ज्यांचं मराठीवर प्रभुत्व आहे किंवा मराठी मीडियम ज्यांनी घेतलेलं आहे परीक्षेसाठी तर त्यांनी मराठी मीडियम माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्नासाठी तुम्हाला तीन, तीन तास आहेत पण सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर लिखाणाचा सराव झालेला नाही म्हणून प्रत्येक तासासाठी पंधरा मिनटं जास्तीची तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे तीन तास पंचेचाळीस मिनटं तुम्हाला मिळतील तर व्यवस्थित नियोजन करा पेपर लिहा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवा धन्यवाद थँक्यू बेस्ट ल बेस्ट ऑफ लक आपल्या प्रतिक्रिया कळवा